नमस्ते, माझं नाव प्रतापरांगराव मोरे, रानाड गुंकी तालुका सांगली जिल्हा कोल्हापूर। मी आता या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आरसीएफ यांच्या तर्फे पीक स्पर्धेत भाग घेतलेला आहे। आता मी या ठिकाणी एक एकर भात क्षेत्रासाठी का नाही बीज प्रक्रिया भात लावले, त्याच्या आधी भाताचे इंद्रायणी या भाताचं वाणाचं बी घेतलेलं आहे। त्यासाठी आता मी पहिल्यांदा 1 किलो बियासाठी किती कशी प्रक्रिया करायची तुम्हाला दाखवत आहे। पहिल्यांदा भाताला बुरशीनाशक 22 टीन या बुरशीनाशकाची मी तुम्हाला हे करून दाखवतो प्रक्रिया। मी पहिल्यांदा 22 टीन बुरशीनाशक घेतलेलं आहे, यासाठी हात न लावताही चोळायचं आहे याला। त्यानंतर एक अर्धा तास असंच मिश्रण केल्यावर ठेवायचं ते भाताचे। आता हे बघा अर्धा तास झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला आरसीएफ मार्फत मोफत मिळालेली बायोला हे जीवाणू खत आहे। हे जे 25 ml गॅस आहे बायोला, टाकून मिश्रण करून घ्यायचं घेतो तुम्ही। आता जैविक असल्यामुळे सावली जरा पसरवून असं ठेवावं लागते, असे ठेवायचं बियाणे एक तास ठेवायचं सावलीवर सुकवत। त्याच्यानंतर आता आपण बीज प्रक्रिया अशी अशा प्रकारे केलेली आहे, त्यामुळं पेरणीपूर्वी आपण जर बियाणाला असं प्रक्रिया करून घेतलं तर भाताची उगवण क्षमता वाढते आणि पिकात 10-15% वाढ होते। तरी सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारे बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणीसाठी घ्यावे अशी माझी सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।